कौन बोलना अवनी स्क्वायर कि ए का बी अकड़ बक्कड़ करून घेतील ते बहुतेक हां सांग तू सांग मी अकड़ बक्कड़ करू अरे जो सगळा शॉर्ट्सचा जमाना आहे की लोकांचा अटेंशन स्पॅन इतका कमी आहे की पूर्वी जसं दीर्घ गप्पा किंवा परिसंवाद व्हायचे तर परिसंवादाला केवढी गर्दी व्हायची अरे तिथे मोहन जोशी येणार आहेत बरं का तिथे अमुक मोठे ऍक्टर येणार आहेत बरं का त्यांना ऐकायला जाऊया मग त्यांचे विचार त्यानिमित्तानं मिळालेच त्यांची स्वाक्षरी तर फार उत्तम हा जमाना आता गेलाय कदाचित यांच्या पिढीला तर ते बघायला पण मिळणार नाही आपण तरी जरा बघितलं तरी जरा पाहिलं तरी नाही पण म्हणून हा जो स्वाद आहे हा जो सगळा घाट घातलाय अमोघने आणि द क्राफ्टच्या सगळ्या टीमने त्याचं कौतुक आहे विशेष मालिका हा असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये मी मगाशी बोलत होतो की याच्यामध्ये ना व्हॉट कधी वर्क होत नाही काय काय वर्क नाही होतं कसं हे वर्क होतं हाऊ आणि ती गोष्ट मला त्यात ह्या दोघींबरोबर काम करायला मला खूप मजा येते कारण मला थोडंसं टेन्शन आलेलं इथे यायच्या आधी की यार ह्या दोन मुली आहेत लहान मी कसं काय हँडल करणार आहे कारण याच्या आधी मी कधीच कुठल्याच लहान मुलींचा मुलांचा शो नव्हता केला करेक्ट पण इथे आल्यानंतर ह्यांच्याकडून मी बरंच काही शिकलोय यांना मी काही शिकवलं नाही पण ह्यांच्याकडून शिकले की काम कसं करायचं सेंटर कॅरेक्टर आहेत ना सेंटर कॅरेक्टर एक तर मंजुळा हे कॅरेक्टर मंजुळा सातारकर हे कॅरेक्टर जेव्हा मला ऐकवलं तेव्हाच मला ते खूप आवडलं कारण की माझा चेहरा इतका सात्विक असल्या कारणाने नाही पण खरं मला साधारण त्याच धाटणीच्या भूमिका आतापर्यंत मिळत गेल्या आणि त्यामुळे मंजुळा सातारकर सारखी एक फटाकडी करायचा मला कधी योग आलेला नव्हता की आता ज्या रंजक वळणावर आमची मालिका येऊन पोहोचली आहे एक अशी स्त्री जी आपल्या पूर्वीच्या प्रेयसी सारखीच दिसते हिची तर भूमिका अजूनच अवघड आहे की अरे च आपल्या आई सारखी दिसणारी बरं आई इथे बाबा इथे पण ते भेटू नाही शकत बरं मी सांगू नाही शकत की मी तुमचीच मुलगी आहे बरं त्यांना हे कळत नाही की ही माझी आई आहे ही सगळी घालमेल म्हणजे घरी भाजी चिरणाऱ्या भोसले काकूंच्या डोळ्यात पाणी आणणं हा एक मेन आमचा बोलण्यातला मुद्दा असतो नेहमी आणि मला असं वाटतं ते सक्सेस होतं तेव्हाच मग ह्या बाकी गोष्टी घडत जातात मग TRP वाढणे मालिका नंबर 1 नंबर 2 घडणे पण मुळात एखाद्या मालिकेवर प्रेक्षकांचं प्रेम जडण्याची कारणं ही आहेत त्या दिवशी एका सीन मध्ये मला हिला असं गुरुवळायचं मला जमतच नव्हतं कारण मला ते अजून ते काय म्हणतो ना ते 1-on-1 प्रेम ममत्व माझं जागृत नाही झालेलं आणि विघ्नेश अगं तुझी मुलगी तर त्याला वेळ लागतोय पण ही इतकी सुंदररित्या ही हँडल करते त्या गोष्टी सगळ्यांना खूप हुरहुर लागून राहिली होती जेव्हा माझा डेथ सिक्वेन्स शूट झाला आणि मग खूप जाम अफवा उठला था की मुलाने का सोडली असेल सिरियल आणि भांडण झालं असेल का वगैरे असं सगळे पण सगळ्यांना खूप कॉन्टेंट मिळाला होता ऑनलाईन चॅनल अभिजित अजिबात माझी भीती त्यांना अरे कोणाचीच भीती नाही त्यांना त्यांना फ्रीडम म्हणजे जन्मसिद्ध हक्क चला आज एक कॅमेऱ्यावर मान्य थँक्यू सो मच पण मला एक गोष्ट सांगायची अभिदादा सगळ्यांना सेटवर खूप त्रास सांगतो अभिदादाची बायको पण आलेली आहे तू सगळं हे आणि हे सगळं रेकॉर्ड होणार आहे सो जस्ट डोंट वरी अबाउट इट हे सगळं बाहेर हा अजून